आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणा कोडोलीतील ऊस परिषदेसाठी शिरोळातून शेकडो वाहन रवाना. रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सासने यांचं नेतृत्व. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोली येथे होणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेसाठी शिरोळातून रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहने रवाना झाली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील रयत क्रांती संघटनेच्या वतीनं बुधवार दिनांक 24 रोजी वारणानगर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शिरोळ तालुक्यातून रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहनांतून कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष आकाश राणे, उपाध्यक्ष अल्ताप मुल्ला, जयसिंगपूर शहराध्यक्ष अनिल देशमुख, इरफान बहादूर, राहुल कबाडे, शोभा पांदारे, बोरगाव मॅडम यांच्यासह शिरोळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून वारणा कडोली येथे माननीय मुख्यमंत्री साहेब व आमच्या राज्याचे मंत्री व आमचे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सदाभाऊ खोत यांनी जे या ठिकाणी शेतकरी आणि कष्टकऱ्यांची परिषद पहिल्यांदाच भरवली, कष्टकऱ्यांचा मान ठेवायचं काम केला, खरोखर या ठिकाणी या शिरोळ तालुक्यामध्ये कौतुक वाढवलं आहे की अशा पद्धतीचं कष्टकऱ्यांची पहिल्यांदा परिषद भरवल्या. त्या सदाभाऊंचा धूमधडाका अशा पद्धतीचा रॅली काढून गावागावामध्ये आपण सगळ्यांची जनजागृती केली आणि आज आपण या ठिकाणी 300 गाड्या ह्या ठिकाणी आपण रवाना व्हायला आलो आहे. आत्ताच या ठिकाणी या उद्घाटन करून आम्ही या गाड्या ह्यातून निघणार आहे आणि आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि माननीय सदाभाऊच्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला आहे आणि सामान्य आणि गोरगरिबांचा नाही मुख्यमंत्र्यांनी द्यावा ही अपेक्षा आपण या ठिकाणी ठेवून या ठिकाणी चाललो आहे.